श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग भूमिपूजन सोहळा, दिनांक 8 नोव्हेंबर दुपारी 2 वाजता, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते व विकास पुरुष केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पालखी मार्ग भूमिपूजन सोहळा स्वागत उत्सुक भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा। नमस्कार, मी पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज रेल्वे ग्राउंडवर जे रस्ते विकास महामंडळ केंद्र सरकार यांच्यामार्फत जोरो 7 जोडरस्त्यांच्या भव्य कार्यक्रमाचा उद्घाटनाचा प्रसंगाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला, त्या कार्यक्रमाचा सर्वप्रथम मी पंढरपूरचा नागरिक या नात्याने जाहीर निषेध करतो। आपला सर्वांना बंधू भगिनींना सांगू असं वाटतं की पंढरपूर नगरपरिषदेच्या अध्यक्षा ह्या भाजपच्या जरी असल्या तरी रिस्पेक्ट टू चेअरपर्सन त्या व्यक्तीला त्याच्या असणाऱ्या पदाला या देशामध्ये नव्हे तर राज्यघटनेमध्ये बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नमूद केलेलं आहे की खुर्चीपेक्षा त्या पदाला महत्त्व आहे, ती व्यक्तीला महत्त्व नाही। जरी तुमचं आणि वैयक्तिक काय वाद असतील तथाकथित संयोजक नेत्यांचे, परंतु आज पंढरपूरचे तमाम आमचे प्रथम नागरिक म्हणून साधनाताई भोसले हे आपले कामकाज पाहतायत गेले 7.5 वर्षापासून। वैयक्तिक आमचे त्यांचे राजकीय विरोध असतील, परंतु अशा केंद्रीय अशा कार्यक्रमाला त्यांना भाजपच्या या काही पंढरपूरकरांचा अपमान जो केलेला आहे त्या अपमानाचा मी जाहीर निषेध सर्वप्रथम करतो। आपण जर बघितलं असेल त्या व्यासपीठावर जे शासकीय अधिकारी देशाचे सर्वोच्च नेते काही माजी खासदार काही माजी आमदार यांच्याबरोबर काही बगलबच्चे मंडळी एकाच कुटुंबातले जे काय गुटमळत होते इकडे तिकडे करत होते ते आपणा सगळ्यांना स्पष्ट दिसत होतं। मग माझ्या पंढरपूरच्या प्रथम नागरिक असणाऱ्या साधनाताई भोसले यांना पंढरपूर नगरपालिकेच्या वतीनं एक मान सन्मान असतो। उदाहरण द्यायचं झालं तर कैलासवासी भारतनाना भालके यांच्या हातात सत्ता जनतेने दिली होती, त्या सत्तेच्या काळामध्ये देशाचे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा सत्कार सन्मान गौरव ह्या पंढरपूरच्या प्रथम नागरिक म्हणून उज्ज्वलाताई भालेराव यांनी स्वतः केला होता। एवढंच काय तर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे सुद्धा ज्या पंढरपुरात आले होते त्यावेळी पंढरपूरचे प्रथम नागरिक म्हणून भगवानराव भादुले माझे आजोबा यांनी भव्य जंगी कार्यक्रम घेऊन त्यांचं स्वागत केलं होतं। आणि अशा मोठ्या केंद्रीय कार्यक्रमाला माझ्या पंढरपूरच्या प्रथम नागरिकाला डावललं जातं अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे। याची दखल राज्य सरकारने घेतलेली आहे, केंद्र सरकार दखल घेणार आहे का बगल बच्चांना मोठं करणार आहे? म्हणजे तुम्हाला या कार्यक्रमात साध्य काय करायचं होतं? कार्यक्रम शासकीय कार्यक्रम होता, तो शासकीय कार्यक्रम सगळा हा हायजॅक केला आणि स्वतःच्या पक्षाचा हा दाखवलं, पण त्याच पक्षाच्या नगराध्यक्षांनासुद्धा डावलं म्हणजेच पंढरपुरातल्या प्रथम नागरिक असणाऱ्या आमच्या प्रथम नागरिक, जसं राज्याचा प्रथम नागरिक म्हणून उद्धवसाहेब ठाकरे आहेत, देशाचे प्रथम नागरिक म्हणून नरेंद्रभाई मोदी आहेत, त्याचप्रमाणे पंढरपूरचे आमच्या प्रथम नागरिक म्हणून साधना भोसले या प्रथम नागरिक आहेत, त्यांना डावललं ह्याचा जाहीर निषेध काँग्रेस पंढरपूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं करतो। कार्यक्रमाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी खडक आवर्जून सांगू इच्छितो, जैसी करणी वैसी भरणी, जसं तुम्ही केलं तसं तुम्हाला बघायची वेळ येणार आहे, लक्षात ठेवा। तुम्हालासुद्धा व्यासपीठ आहे, खालीसुद्धा भविष्यात बसावं लागणार आहे, तुमचं नावसुद्धा पंढरपूरच्या जनता घेणार नाही। आज तुम्ही ज्या व्यासपीठावरून भाषण करत असताना काय काय केलं काय काय नाही हे पूर्ण तमाम पंढरपूरकर लोकांनी नाही तर महाराष्ट्राने बघितलेलं आहे। काम कुणाचं श्रेय कोण घेते हे जर पाहिलं वास्तविक पाहता कैलासवासी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो, आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी सुरुवातीला तुकाराम महाराज जन्मशताब्दी महोत्सवाच्या वतीनं या पंढरपूरच्या पालखी मार्गाचं भूमिपूजन केलं आणि त्याला निधी भरघोस निधी माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिला। आणि माझी भावना या ठिकाणी व्यक्त करतो की पंढरपूरचा नागरिक म्हणून आम्हाला भूषण असणारं पंढरपूरचा प्रथम नागरिकाला जो मान सन्मान त्यांनी दिला नाही त्याचा जाहीर निषेध आपल्या माध्यमातून मी करतो। आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये नगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी आता तरी शाणं व्हावं आणि आता तरी समजून घ्यावं की किती हे नेते मंडळी आकुंचित म्हणजे काय म्हणा त्याला आपण त्यांची संकुचित मनाची मनोवृत्तीचे आहेत, दोन्ही आमदार किती संकुचित मनोवृत्तीचे आहेत
संयोजक किती संकोचित मनोवृत्ती जैन ही गोष्ट आपण गांभीर्याने लक्षात ठेवली पाहिजे. पंढरपूरकरांनो, आपल्या पंढरपूरच्या प्रथम नागरिकांना यांनी कुठेही मान सन्मान दिला नाही, त्यामुळे त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा.